टायगर बघायला गर्दी बघा केवढी. मस्त क्रोकोडाइल स्विम करते आता. वा हा बघा मस्त पोट मारून उभा आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर तुमचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या मराठी आणि अग्रिको युट्यूब चॅनल भागेश आणि आरती ब्लॉग्स वर. तर आज आम्ही चाललोय राणीच्या बागेत, जे लोकेटेड आहे भाईखला मध्ये. त्याचं पूर्वीचं नाव होतं ब्रिटिश कालीन काळात व्हिक्टोरिया गार्डन्स, आणि आताचं नाव आहे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. पण आपण सर्व त्या गार्डनला राणीची बाग म्हणून ओळखतो. लास्ट टाइम मी या गार्डनला व्हिजिट केलं होतं 17 ते 18 वर्षापूर्वी, जेव्हा मी शाळेत होतो. आता खूप वर्षांनी मी परत चाललोय क्रेयन्सला घेऊन. तर रिसेंटली हे गार्डन रिनोव्हेट केले आणि खूपच सुंदर तऱ्हेने डेव्हलप केले. या गार्डन मध्ये कोणकोणते प्राणी आहेत, कोणकोणते बर्ड्स आहेत, आणि आताची राणीची बाग कशी दिसते हे सर्व तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्लॉग नक्की पहा, आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आपण आता करूया प्रवास आणि भेटूया डायरेक्टली राणीच्या बागेत. मोरिया मंगलमूर्ती मोरिया. छत्रपती शिवाजी महाराज की. गाईज आम्ही आता फायनली पोहोचलो आहोत राणीच्या बागेत. तर चला आता आपण पहिला तिकीट काढूया आणि एंट्री करूया राणीच्या बागेत. नियमांचं पालन करूया आणि निरोगी. गाईज आहे राणीच्या बागेचा तिकीट एरिया. चला आपण तिकीट घेऊया आणि आता एंट्री करूया. तर गाईज राणीच्या बागेची तिकीट प्राइस आहे ॲडल्टसाठी 50 रुपीज इच, आणि 3 to 12 इयर्सच्या चाइल्डसाठी 25 रुपीज, आणि 3 इयर्सच्या बिलो फ्री आहे. तुम्ही पाहू शकता क्रियांश किती एक्साइटेड आहे सर्व ॲनिमल्स पाहण्यासाठी. खूपच सुंदर एंट्रन्स केला आहे. तर गाईज आम्ही आता एंट्री केली आहे गार्डन मध्ये. हे आहे गोरख चिंच. पाहू शकता किती मोठं झाड आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प. राणीच्या बागेत जागोजागी मॅप सुद्धा लावले आहेत इन्स्ट्रक्शनसाठी. तर चला आपण मॅप बघूया आणि करूया राणीच्या बागेची सफर. मस्त तोफ ठेवली आहे इथे. तर गाईज आता आपण आलो आहोत अस्वलाच्या कक्षात, म्हणजे स्लोथ बेअर. बघा आपल्याला अस्वल दिसते का. अस्वल बघा कसं झाडावर चढतो आता.
एक नंबर फाइनली बाहर आले जोड्याने आले एकदम बघा किती मोठे आहेत क्रेश हाई कर भालूला हाई कर तर गाइस असोल आपल्याला मस्त जवळून पाहायला मिळाला तर चला आता आपण टायगर पाहूया तर गाइस लवकरच आपल्याला लायन सुद्धा दिसणार आहे राणीच्या बागेत सध्या काम चालू आहे आता जाऊया टायगरच्या टेरिटरी मध्ये बघूया आपल्याला टायगर बघायला मिळतोय की नाही टायगरचा फायनल लुक मिळालाय तीन तीन टाइगर है एक है यहाँ पे सोया हुआ एक टाइगर है बोलो टाइगर बोलो टाइगर बोलो ये बघ तिथे बघ ते बघ झोपले बघ A few moments later मित्रांनो खूप टाइम वाट पाहिल्यानंतर वाघ फायनली जवळ आले आहे पोहण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो क्लोज लुक टायगर बघायला गर्दी बघा केवढी गाइस तुम्ही पाहू शकता वाघ आपल्या किती जवळ आलाय मध्ये फक्त ग्लासचं अंतर आहे तर वाघाचा आपल्याला खूपच सुंदर जवळून शॉट मिळाला चला आता आपण दुसरे प्राणी पाहूया तर चला आपण आता जाऊया हैना आणि बिबट्या लिपर्डच्या टेरिटरीमध्ये
आता पाहूया आपण हायना. मी सर्व काही खातो. डेंजर डॉन. अदिति आर डियर, स्पॉटेड डियर, वॉकिंग डियर, पेंग्विन, सांबर आणि पाणघोडा. तर आता आपण पाहूया पाणघोडा म्हणजेच हिपोपोटामस. मस्त पाण्यात आराम करते. हिप्पो काय पाण्याच्या बाहेर येत नाही तिथपर्यंत चला आपण दुसरे प्राणी पाहूया. आता आपण पाहूया सांबर. एक सांबर दिसते, बघू अजून आहेत का. सगळ्या हरणांची मीटिंग भरले पाहू शकता. सगळे एकत्र बसले. मस्त वेगळ्या अँगलने आता शूट घेत. इथे पेंग्विन कक्ष, बर्ड पॅराडाईस, टर्टल, बटरफ्लाय गार्डन आणि ॲक्वा बर्ड. तर चला पहिला पेंग्विन कक्षाला व्हिजिट करूया. आयस्क्रीम पाहू शकता. शाळांच्या मुलांसाठी पण वेगळा कक्ष बनवलाय. तर हे आहे हम्बोल्ड पेंग्विन कक्ष. तर चला आपण पेंग्विन कक्षामध्ये एंट्री करूया. चला आता आपण एंट्री करूया. गाईज खूप सारे पेंग्विन्स आहेत पेंग्विन कक्षात आणि त्यांना एवढ्या जवळून पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. पेंग्विन उडी मारते बघ. अरे वा वा कसा बोलते बघ मस्त. क्रेश हाय कर पेंग्विनला. हाय कर पेंग्विनला. हाय कर क्रेश. अरे वा वा.
हा आहे राणीच्या बागेचा कॅफेटेरिया. तर चला आता काहीतरी खाऊन घेऊया, नंतर पुन्हा जाऊया बाकीचे प्राणी आणि पक्षी पाहायला. गाईज, माझी मेवणी साडू आणि त्यांचा मुलगा दियान सुद्धा आला आहे राणीच्या बागेत. तर चला त्यांना सुद्धा भेटूया. टायगर बघितला की नाही? टायगर बघितलास की नाही? तर गाईज, आम्ही ऑर्डर केलेला सेजवान नूडल्स कॉम्बो, कोक आणि अल्फ्रेडो व्हाईट सॉस पास्ता. तर त्याला खूप भूक लागली आहे, तर खाऊन घेतो नंतर तुम्हाला दाखवतो बाकीची राणीची बाग. तर गाईज, बाहेर खूप गरमी आहे आणि अशा गरमीत मला गोळ्या खायची क्रेविंग झाले. तर चला आपण आईस गोळा खाऊया. ऑरेंज नाही बघत राहते ही जाऊन. क्रियन्स खातो आता आईस्क्रीम. गाईज, इथे बर्ड्स पॅराडाईज बनवलंय, पक्ष्यांचे नंदनवन. तर चला बघूया आता कोणकोणते पक्षी आहेत. स्कूलची पिकनिक आली वाटत. मालाबार पाईट हॉर्नबिल गणेश. वा हा बघा, मस्त पोत मारून उभा आहे. हॉर्नबिल करण पोपट अलेक्झांड्रिन पॅराकिट. किती सारे पोपट आहेत. मिलिटरी मकाव. कुठे आहे कुठे आहे? किती मोठे आहेत बघ. आफ्रिकन ग्रे पॅरॉट. एक राखाडी पॅरॉट. राखाडी पॅरट बघा, सेम कबूतर सारखे दिसतात. कॉकटेल पिकॉक. पिसारा फुलवला म्हणून वाटत नाही. क्रियंज बघतोय टॉटॉइज. क्रियंज काय आहे तो?
क्रेंच काय आहे? टॉर्टॉइस. बघा टॉर्टॉइस कसं पोहते पाण्यात. टॉर्टॉइस क्रेन्स कसा पोहतो टॉर्टॉइस? अरे वा वा, हो बघितला बघितला. हे वेगळी जातीच आहे वाटत. इंडियन फ्लॅप शेल टर्टल. डिफरन्स बिटवीन पान कासव आणि जमिनीवरील कासव. हा आहे बुट्टी कासव, स्टार्ट टॉर्टॉइस. हा एक क्रोकोडाइल कक्ष, खूपच सुंदर बनवला आहे. पाहू शकता किती सुंदर बनवलं आहे क्रोकोडाइल पाहण्यासाठी अंडर वॉटर. क्रियान्स पाहू शकता अंडर वॉटर व्ह्यू. मस्त क्रोकोडाइल स्विम करते आता. वाव. पा क्रियांश आणि दियान मस्त क्रोकोडाइलची सवारी करतात. आता क्रोकोडाइलचा वरून व्ह्यू बघू. तोंड वासूनच बसले. हा किती मोठी क्रोकड आहे ना. राणीच्या बागेत जागोजागी मस्त सेल्फी पॉइंट सुद्धा लावले आहेत फोटोग्राफीसाठी. हे आहे जापनीज गार्डन. क्रेंच काय आहे? क्रेंच काय आहे? पांडा. गुड. क्रेंचा फेवरेट. राणीच्या बागेचं नाव ठेवलंय वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आई. पाहू शकता त्यांचं खूप छान स्मारक बनवलं आहे. तर काय जे आहे लाजाळूचं झाड, हात लावल्यावर नाचते ती. बघा पानं बंद होतात हात लावले. लाजली. लाव दियान, लाव हात लाव. बघूया लाजते की नाही. रे लास्ते. बघा गाईज, लहान मुलांसाठी खेळायला मस्त मोठं गार्डन सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता
शाळेतली बच्चे कंपनी किती एन्जॉय करते. पाहू शकता जायंट एलिफंट. गाईज आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं राणीच्या बागेत. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, जेवढे पण वाइल्ड ॲनिमलचे एक्झिबिट्स आहेत ते खूपच सुंदर बिल्ड केले आहेत. इंटरनॅशनल झूच्या लेवलचे एक्झिबिट्स बनवले आहेत. काही प्राणी मिसिंग आहेत राणीच्या बागेत, पण झू हळूहळू ॲड करते, जसं की सिंह उल्फ तुम्हाला लवकरच राणीच्या बागेत पाहायला मिळतील. मी सर्वांना रिकमेंड करेन ही प्लेस, तर राणीच्या बागेला नक्की व्हिजिट द्या. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉगसोबत. बाय बाय.